जिल्हा ऊस दर संघर्ष समितीचे नामांतर। सोलापूर जिल्हा ऊस संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांना ऊसाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून भव्य ऊस परिषद घेऊन ऊस दराची मागणी केली। विविध प्रकारचे आंदोलने, धरणे, रस्ता रोको, कारखान्याचे गेट बंद करणे आदी विविध आंदोलने करून साखर कारखान्यांनी यावर्षी 2300 ते 2500 पर्यंत पहिली उचल जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले। हे सर्व केवळ ऊस दर संघर्ष समितीने आंदोलन केल्यामुळे शेतकऱ्यांना 300 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत पहिल्या हप्त्यामध्ये फायदा झाला। यापुढेही उत्तर योग्य पद्धतीने मिळावे यासाठी या संघर्ष समितीचे असेच आंदोलन सुरू राहतील व शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहील। जिल्हा ऊस संघर्ष समितीचे समन्वयक संजय कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यापुढे शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी जिल्हा उत्तर संघर्ष समितीचे नामांतर होऊन सोलापूर जिल्हा शेतकरी संघर्ष समिती असे करण्यात आले। ही संघर्ष समिती ऊस दराबरोबरच आता शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवणार आहे। इतर शेतमालाचे रास्त भाव, दुष्काळ, अतिवृष्टी, वीज तसेच भ्रष्टाचारामुळे शेतकऱ्यांना शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल आवाज उठवणे, महसूल विभागाकडून शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात लूट होऊन वेळेवर न्याय देणे, समाजामध्ये भाऊभावकीची भांडणे लावणे यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत। याकडे लक्ष देणे, कृषी खात्याकडून दुर्लक्ष करून बोगस खतांची विक्री करून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांची फसवणूक करणे, मोजणी ऑफिसकडून शेतकऱ्यांची अडवणूक करणे अशा अनेक प्रश्नांवर यापुढे सोलापूर जिल्हा शेतकरी संघर्ष समिती आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला। या पत्रकार परिषदेत दीपक भोसले, संजय कोकाटे, प्राध्यापक सुहास पाटील, माऊली हलंकार, अतुल खुपसे, हनुमंत गिरी, नामदेव पवार, विठ्ठल मस्के आदी उपस्थित होते। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला ज्या ज्या योजनेत बसवता येईल त्या त्या योजनेत बसवून त्या ठिकाणी जिथं अधिकारी ऐकत नाहीत त्या ठिकाणी आम्ही गांधीगिरीची नाही भगतसिंगगिरीची आंदोलनं करू।